लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात राजकीय डावपेचही रंगले, मात्र खुलेपणानं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा पक्ष कसा वाढतोय याबद्दलचा दावा केला. 2019 मध्ये महाराष्ट्रातलं जे सरकार आहे हे सरकार असंच राहणार आहे, हे सरकार कुठेही जात नाही. सामान्य माणसाचा विश्वास आहे की नरेंद्र मोदी ही व्यक्ती प्रामाणिकपणे आपल्याकरता काम करते आहे आणि त्यामुळे या देशातला सामान्य आणि गरीब माणूस हा मोदीजींच्या पाठीशी आहे. त्यामुळे मोदीजी भाजप NDA हा पुन्हा सत्तेवर येईल आणि आधीपेक्षा जास्त जागा घेईल. त्यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे व्यासपीठावर नव्हते. त्यांना संधी मिळाली ती महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली राजकीय नेता हा पुरस्कार मिळाला तेव्हा. आपण सत्ता पक्षाचा एकूण राज्यातला प्रभाव हा आपण ऐकलाय माननीय मुख्यमंत्र्यांकडनं आणि एवढा प्रभाव असताना विरोधी पक्षाला पुरस्कार मिळतो हा एक वेगळाच योगायोग म्हणावा लागेल. धनंजय मुंडे यांनी जरी स्वतःच्या प्रभावशाली होण्याचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांच्या दाव्याला आव्हान दिलं असलं तरी प्रत्यक्षात त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील किती नेत्यांना त्यांनी प्रभावशाली होणं रुचलं असेल हा वेगळाच मुद्दा. ब्युरो रिपोर्ट, ऑनलाईन लोकमत, मुंबई.